तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण परिसंस्था यातील जलीय परिसंस्था एक्वेटिक इकोसिस्टीम हा घटक पाहणार आहोत. तर जलीय परिसंस्था एक्वेटिक इकोसिस्टीम म्हणजे पाण्यातील परिसंस्था, पाण्यात असणारे सजीव व निर्जीव यांचा जो आंतरक्रिया किंवा अन्योन्य संबंध असतो यातून जी परिसंस्था तयार होते त्याला जलीय परिसंस्था किंवा एक्वेटिक इकोसिस्टीम असं म्हटलं जातं. मग या जलीय परिसंस्थेचे दोन उपप्रकार आहेत, गोड्या पाण्यातील परिसंस्था ज्याला इंग्रजीमध्ये फ्रेश वॉटर इकोसिस्टीम असं म्हणतात, आणि दुसरी खाऱ्या पाण्यातील परिसंस्था म्हणजे मराईन वॉटर इकोसिस्टीम असं म्हणतात. मग गोड्या पाण्यातील परिसंस्था कुठे आढळते तर नदी, सरोवरे, तळे, झरे अशा ज्या पावसाचं पाणी पडून जे प्रवाह तयार होतात त्याला आपण गोड्या पाण्यातील परिसंस्था म्हणतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आढळतात आपल्याला आणि त्याच्यावर विघटक म्हणजे गोड्या पाण्यातील परिसंस्था जी आहे फ्रेश वॉटर सिस्टीम आहे याच्यामध्ये अनेक मृत प्राण्यांची शरीर किंवा मृत वनस्पती तळाशी जातात आणि तिथे राहतात आणि त्यावर विघटक त्याच्यामध्ये त्याचं असेंद्रिय पदार्थामध्ये रुपांतर करत असतात. यालाच आपण गोड्या पाण्यातील परिसंस्था असे म्हणतो. मोठ्या मोठ्या प्रकारचे तळे, धरण अशा प्रकारचा याच्यामध्ये गोड्या पाण्यातील परिसंस्था फ्रेश वॉटर इकोसिस्टीम याच्यामध्ये समावेश असतो. याच्यामध्ये बरेचशा गवत पाण्यामध्ये वाढणाऱ्या गवताच्या प्रकार किंवा अनेक प्राणी, कासव असेल, झिंगे असतील, मगरी असतील अशा प्रकारचे प्राणी गोड्या पाण्यातील परिसंस्था फ्रेश वॉटर इकोसिस्टीम मध्ये आढळतात. आणि खाऱ्या पाण्यातील परिसंस्था म्हणजे आपल्या पृथ्वीवर 71% पाणी आहे आणि ह्या 71% पाण्यामध्ये समुद्रातलं पाणी हे जवळजवळ 97% पाणी हे खारं पाणी आहे आणि फक्त 3% पाणी हे गोड पाणी आहे पृथ्वीवर. तर अनेक प्रकारचे समुद्र आहेत, महासागर आहेत, त्याच्यामध्ये पाणी जे असतं ते खाऱ्या पाणी असतं. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे मासे, मोठे मोठे मासे असतात, मोठे मोठे प्रकारचे जलीय प्राणी असतात. आणि जसं आपण तळाशी जाऊ तर तळाशी या खाऱ्या पाण्यातील परिसंस्थेत तळाशी वेगवेगळ्या प्रकारचे मृत वनस्पती, मृत प्राण्यांचे शरीर असतात आणि विघटक काय करतात तिथं त्यांना ते कंझ्युम करून त्याच्यापासून असेंद्रिय पदार्थ तयार. खाऱ्या पाण्यातील परिसंस्थेमध्ये तळ आणि वरचा जो भाग असतो त्याच्यामध्ये मध्य भाग असतो त्याच्यामध्ये सजीवांचं प्रमाण फार कमी असतं आणि ही परिसंस्था सागरामध्ये आढळते. यालाच आपण खाऱ्या पाण्यातील इकोसिस्टीम असे म्हणतो आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आढळतात, वनस्पती आढळतात आणि खाऱ्या पाण्यातील परिसंस्था तयार होते. आपण जलीय परिसंस्था त्याचे दोन प्रकार, गोड्या पाण्यातील परिसंस्था आणि खाऱ्या पाण्यातील परिसंस्था असे दोन घटक बघितले आणि आता पुढचा घटक आहे मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिसंस्थांचा ऱ्हास. तर मानवाचा परिसंस्थांमुळे परिसंस्थांमध्ये होणारा हस्तक्षेपामुळे अनेक परिसंस्था नाशाच्या वाटावर आहेत. आधुनिकीकरण, औद्योगिकरण, मोठी मोठी धरणं बांधणं, पर्यटन स्थळ, प्रदूषण यामुळे किंवा अनेक देशांमध्ये होणारे युद्ध याच्यामुळे काय होतं की या मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्थांचा ऱ्हास होतो. त्याचप्रमाणे काही नैसर्गिक घटक त्याला कारण आहेत, दुष्काळ असेल, महापूर असेल, यामुळे सुद्धा काय होतं परिसंस्थांमध्ये काय होतो त्याच्यामध्ये बदल होतो किंवा काही परिसंस्था नष्ट होण्याच्या मार्गावर असतात. त्याच्यामुळे मानवाचा हस्तक्षेप हा परिसंस्था होणारा फार मोठा परिणाम आहे आणि म्हणून मानवाचं सुद्धा कर्तव्य आहे की या परिसंस्था टिकून राहिल्या पाहिजे आणि त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. म्हणूनही सरकारी पातळीवर तर प्रयत्न होतात आहेतच, परंतु प्रत्येक मानवाने की परिसंस्थांचा कसे संवर्धन होईल याचा प्रयत्न केला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इयत्ता 8 वीतील सामान्य विज्ञान या विषयातील परिसंस्था या घटकाचा अभ्यास पूर्ण केला आहे. धन्यवाद.